नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आय होप तुम्ही नक्कीच मजेत असणार आणि मी ही मजेत आहे तर मला आज विजया बारामती करताई यांच्या संदर्भात बोलायचं आहे तर पहा जो काही प्रकार घडला त्या दिवशी तीन चार दिवसापूर्वी तर त्या प्रकारासाठी किंवा तो जो काही प्रकार घडला त्या प्रकाराच्या पाठीमागं माफी मागण्याचं कारण काय किंवा बारामती करताईंनी माफी का मागितली या सर्व गोष्टी यामध्ये मी थोडक्यात सांगणार आहे तर झालं असं की पहा त्या दि कालच्या लाईव्हमध्ये त्या खूप इमोशनल झाल्या होत्या भाविकहून खूप रडल्या मग मनाला कुठेतरी वाईट वाटतं परंतु एक स्त्री या नात्याने स्त्रीच्या भावना नक्कीच जाणून घेऊ शकतो आणि त्यांच्या मुलाकडं पाहून एक आईचं जसं मन असतं त्या सुद्धा आपल्याला नक्कीच तिथे कुठेतरी असं आपल्या आईतलं आईतलं जी ममता असते ती जागी नक्कीच होते पण विजयात काही गोष्टी तुम्ही वेळोवेळी खोटं बोलतात ना म्हणून लोकांचा तुमच्यावरती विश्वास उडतो त्यामुळे तुम्ही ज्या काही गोष्टी असतील काही असू द्या तुम्ही कुणासाठी कुणासाठीही माफी मागा तुम्ही काहीही साथ, बोला बरोबर सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त खऱ्या बोला तुम्ही ज्या काही गोष्टी बोलताल त्या खऱ्या बोला सत्याच्या बाजूने बोला तुम्हाला कधीही कुठेही काहीही होणार नाही किंवा तुम्हाला तुमच्या विरोधात कुणीही जाणार नाही परंतु काय होतं कधी कधी तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचे शब्द बदलत असतात खोटं बोलत असतात म्हणून लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसत नाही तर झालं असं की पा तुम्ही मागे त्या दिवशी काय म्हटलं की मला माझी चुकी समजली आणि मला कुठेतरी वाटलं की नाही बाबा आपण चुकीचं बोलत आहोत म्हणून मी माफी मागितली आणि कालच्या लाईव्हमध्ये असं म्हटलं की माझा मुलगा बाहेर असतो मला त्याची जाणीव झाली आणि मला माझ्या मुलाबद्दल खूप वाईट वाटलं आणि तुम्ही खरंच रडलं मला वाईट वाटलं आणि मुलासाठी त्याला भविष्यात त्रास होऊ नको होऊ नये माझ्या मुलाला धोका होऊ शकतो म्हणून मी या गोष्टीचा विचार केला आणि त्यामुळं माफी मागितली ठीक आहे आणि मा काल असं म्हटलं की माझ्या नवऱ्याचं पण मला मा त्यांना घरच्यांना पण खूप काळजी असते विचार करतात आणि त्यांना आज ते घराला कुलूप लावून गेलेले आहेत बाहेरून आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने लगेच घराची बेल वाजली मग तुम्ही डोअर ओपन केलं मग मला एक सांगायचं की या गोष्टी असतात ना जेव्हा आपण खोटं बोलतो ना बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस पकडल्या जातात शंभर वेळा आपल्याला एक गोष्ट लपवण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावं लागतं आणि ज्यावेळेस आपण खरं बोलतो ना त्यावेळेस आपल्याला काहीही लपवण्याची गरज नसते आणि तुम्ही असं काही गोष्टी खोटं बोलतात ना आणि त्या लगेच उघडकीस येतात म्हणून मला कुठेतरी असं वाटत आहे की विजयताई तुम्ही खोटं बोलत जाऊ नका तुम्ही जे काही बोलता ते स्पष्ट बोलता परंतु खोटं बोलता म्हणून तुम्ही काही गोष्टी खरं बोलत जा आणि हो दुसरी गोष्ट अशी की तुम्ही त्यामध्ये असं म्हटलेले आहेत की मला जो काही मान मारहाणीचा प्रकार घडला त्याच्या संदर्भात मला कुठलीच ऍक्शन घ्यायची नाही किंवा मला कुणावर कारवाई करायची नाही काहीच करायचं नाही परंतु मला पोलिसांचे फोन येत आहेत की आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांचे फोन येतात त्या दिवशी जो काही प्रकार घडला त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या काय घडलं कोणी घडलं कसं घडलं हे सगळं आम्हाला माहिती द्या असं ते पोलीस तुम्हाला सांगत आहेत तुम्हाला सांगतात तुम्ही असं म्हटलं की ते माझ्यावर दबाव आणत आहेत आणि मग त्या पोलिसांना मला सांगणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस मला खूप प्रेशर येईल किंवा मला खूप माझ्यावर खूप दबाव टाकण्यात येईल दबाव येईल त्यावेळेस मला खूप जर पोलिसांनी विचारलं तर मला नक्कीच के या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि मला पण त्या गोष्टी म्हणजे सांगावं लागेल असं त्या म्हटलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही असंही म्हटले आहेत की माझा माझ्यावरती ज्या काही केस केल्या होत्या या प्रकरणासंदर्भात त्या अजूनही आईसाहेबांनी मागे घेतलेल्या नाहीत माझा भरपूर काही पैसा खर्च झालेला आहे आणि स्मि जी गो जी व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होती मास्टर मास्टर माइंड म्हणून पंच्याहत्तर टक्के रेकॉर्डिंगमध्ये स्मिताचा सहभाग होता परंतु ती अजूनही सर्रासपणे व्हिडिओ बनवत आहे फिरत आहे सगळ्या गोष्टी हसून घेऊन जगत आहे तिला कसलंही टेन्शन नाही कसलाही दबाव नाही आणि मला सगळ्या गोष्टीची शिक्षा झाली माझा फक्त पंचवीस टक्के रोल होता मी बोलले हो परंतु पंचवीस टक्के परंतु समोरच्या व्यक्तीलाही शिक्षा व्हायला पाहिजे होते मग तिला तर म्हटले होते पुढचा नंबर स्मिताचा आहे मग अजूनही आई साहेबांनी त्या किंवा त्या स्त्रियांनी तिला का शिक्षा केली नाही असाही प्रश्न किंवा असाही मत तुम्ही तुमच्या वीट लाईव्ह मध्ये मांडलेला आहे तर तिला शिक्षा का नाही भेटली आणि हा प्रश्न तुमचा एकदम बरोबर आहे तिथे मी तुम नक्कीच तुमच्या विचारांशी सहमत आहे परंतु विजयताई मला एक गोष्ट तुमची अशी सांगायची आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी घ्यायच्यात कायद्याने तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला पोलिसांचा दबाव येत आहे फोन येत आहे तर ठीक आहे तुम्हाला जो विचार येईल तुम्ही ते गोष्टी करू शकता ठीक आहे परंतु तुम्ही अजूनही पहिल्या गोष्टी थांबवा पहिल्या म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही आता कुणाचंही नाव घेऊ नका कुणालाही ट्रोल करू नका किंवा कुणालाही त्रास देऊ नका कारण की का। एकतर तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्ही म्हटल्या माझं चॅनल आहे मी काही कलि करील सबस्क्रायबर माझे आहेत ठीक आहे मान्य आहे सबस्क्रायबर तुमचे चॅनल तुमचं आहे तुम्ही तुम काही करू शकता परंतु एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर नाही बोलू शकत जेणेकरून ह्या गोष्टी आत्ता जे प्रकरण घडलं आहे ते भविष्यात अजूनही यूट्यूबवरती असला काही प्रकार घडू नये म्हणून मलाही असं वाटत आहे वैयक्तिक विजयाताई खरंच तुम्ही आता कुणाचंही नाव घेऊ नका पण तुमचं झालं काय माहिती आहे का विजयाताई तुम्ही शिक्षा भोगली तुम्ही स्वत गोष्टी कबूल केल्या सगळं काही झालं आणि तुम्हाला पोलिसांचे फोन येतात आहे तुम्हालाही त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत आहे की त्यांचा फोन आल्यानंतर किंवा त्यांनी दबाव टाकल्यानंतर आपणही त्या गोष्टी करायला हव्यात किंवा तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही करू शकता परंतु फक्त एवढंच सांगणं आहे की एक स्त्री म्हणून नक्कीच सांगू शकते की हे पहा विजयाताई जे काही झालं ते खूप म्हणजे भयानक झालं परंतु तुम्ही अजूनही त्याच मार्गाने जात आहात अजून तुम्ही तोच मार्ग अवलंबला आहे किंवा तुम्हाला याचं त्याचं नाव उलट तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन म्हणायला पाहिजे होतं की नाही तुम्ही काय म्हटल्या होत्या की मला तुम्ही सांगा मी कुठला टॉपिक निवडायचा कुठल्या टॉपिकवर बोलायचं तुम्हाला माझं कुठल्या टॉपिकवर बोललेलं आवडेल तुम्ही दुसऱ्या दिवशी आल्यानंतर हो एकदा मी म्हटले असताना माझ्यावर हा प्रकार घडला मी सर्वांची माफी वगैरे तुम्हाला काय बोलायचं चा, दोन चार शब्द तुम्ही एक व्हिडिओ त्याबद्दल बोलू शकत होत्यात परंतु गेल्या तीन चार दिवसापासून परत तुम्ही तोच 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 विषय हाताळत आहात म्हणजे याच्यातून होतं काय काहीच निष्पन्न होत नाही हो तुम्हाला मानसिक त्रास झाला तुम मानसिक म्हणजे तुम्हाला मारहाण झाली तो प्रकार घडला खरं आहे तुमचं बोलणं आहे त्यावर साहजिकच आहे परंतु याच्यातून काही वेगळा परिणाम होतो यावरती भरपूर काही केसेस भानगडी वगैरे होऊ राहिल्यात लोक ह्याच्यावरती पब्लिक ॲक्शन घेतं वेगवेगळ्या प्रमाणे जो तो आपलं आपलं मत व्यक्त करतं आणि हे प्रकरण चिघळत चाललं आहे म्हणून तुम्ही कुठेतरी याला आवर घातला पाहिजे असं मला मनातून वाटत आहे आणि हो तुम्ही तुमचा विषय तुम्ही म्हटलं तर नवीन कंटेंट सांगा मी काय करेल मी तर तुम्हाला नवीन कंटेंट सांगितलं तर तुम्हाला अंधश्रद्धेच्या बाबतीत खूपच त्याच्याबद्दल हे आहे की अंधश्रद्धा आपण कुठेतरी थांबवली पाहिजे तर तुम्ही अंधश्रद्धेचा विषय घेऊन बोलू शकता जगामध्ये या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या काही अंधश्रद्धा आहेत तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकता त्या अंधश्रद्धेबद्दल आवाज उठू शकता परंतु हे जे काही चाललेलं आहे विजयाता प्लीज तुम्ही थांबवा आणि तुम्ही यामधून काय होईल माहिती का अशा गोष्टी घडल्या झाल्यानंतर किंवा असं काही बोलल्यानंतर ह्याच्यातून वेगळंच काही घडू नये असं मलाही वाटत आहे तुमच्यावर अन्याय झाला आहे तुम्हाला न्याय पाहिजे नक्की बरोबर आहे तुम्हाला न्याय हा मिळणारच आहे नक्कीच मी आम्ही सगळे तुमच्या न्या म्हणजे आम्ही सगळे तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की तुमचे सगळे सबस्क्रायबर व्ह्युअर्स सगळे तुमच्यासोबत आहेत तुम्हाला न्याय मिळणार आहे परंतु अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही त्या बोलून उगीच विनाकारण काही प्रकरण वाढवायचा प्रयत्न करू नये असं एकंदरीत मला वाटत आहे तर काल तुमची लाईव्ह पाहिली आणि मला खरंच वाईट वाटलं तुम्ही आणि कुठलीच आई असं मुलाबद्दल वाईट विचार करणार नाही प्रत्येक आईचा जीव हा ती कुठेही गेली तिनं काहीही केलं तरी त्या आईचा ले जीव हा लेकरापाशी घुटमळत असतो त्यामुळं साहजिकच आहे मुलाबद्दल तुम्हाला वाटणं तुम्ही काही का होईना परंतु मुलाबद्दल का होईना किंवा तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली म्हणून का होईना तुम्ही कोणत्याही पद्धतीने माघार घेतली किंवा चुकी मा माफी मागितली ते तुमचा मनाचा मोठेपणा ठीक आहे माफी मागितली चांगलीच गोष्ट झाली आणि तुम्ही त्या संदर्भात पण सांगितलं होतं की मी येवल्याला गेले तिथं असा असं प्रकार घडला किंवा माफी मागितली नंतर आईसाहेब म्हटलं की सर्वांना बोलून घेऊ आणि सर्वांच्या समोर ज्यांची ज्यांची तू म्हणजे तू दोषी आहेस त्या सर्वांची तू माफी मागून वगैरे मा सगळं असं होईल परंतु असं काही प्रकरण होईल मला वाटलं नव्हतं तुम्ही असं म्हटलं ठीक आहे जे झालं ते झालं परंतु या गोष्टी याच्यातून तर आता आता काय कोण कशा पद्धतीने ॲक्शन घेते हे तर सर्वांना माहीतच आहे कारवाई हो केस हो काही होऊ द्या परंतु त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कायदेशीरित्या होणारच आहेत पण तुम्ही कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजे तुम्ही आता हा विषय सोडून द्यायला पाहिजे हो ज्यावेळेस त्या संदर्भात मारहाणीच्या संदर्भात विषय येईल त्यावेळेस तुम्ही नक्कीच बोला नक्कीच आवाज उठवा पण तुम्हाला न्याय मिळावा यासाठीही तुम्ही सगळ्या गोष्टी कराव्यात आवश्यक आवाज उठवा उठवावा तिथेही मी सहमत आहे पण मला एवढंच सांगायचं आहे आहे की हा जे हे ज्या काही गोष्टी तुम्ही लाईवीला घेऊन ह्याचं नाव मी याला सोडणार नाही मी त्याला सोडणार नाही ह्या ज्या काही गोष्टी बोलत आहेत प्लीज त्या थांबवा कारण की ह्याच्यातून वेगळं रूप धारण करणार नाही किंवा वेगळं काहीतरी घडणार नाही ह्याची म्हणजे पूर्वकल्पना किंवा जाणीव तुम्हाला असावी असं मला मनापासून वाटत आहे आणि या पलीकडे मला, मला तुमचं वैयक्तिक मत मन दुखवण्याचा कुठलाही हेतू नाही एक मी तुमची सबस्क्रायबर आहे मी तुमची तुमचे व्हिडिओ पाहते म्हणून मला कुठेतरी वाटलं की चला माझं मत तुमच्या लाईव्हवरती व्यक्त करावं म्हणून मी माझा हा व्हिडिओ अपलोड केला आहे धन्यवाद